लोकनेते दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू असून देशाचे केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी या विमानतळाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पंचायत राज मंत्री कपिल पाटील, लोकनेते दीपा पाटील, आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील आणि उपाध्यक्ष तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जे डी तांडेल उरण पनवेल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष अतुल पाटील, भाजप ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषद घेऊन ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानतळाच्या कामांसंदर्भात अधिक माहिती दिली.